नमस्कार द्राक्षबाधार मंधून मी विजय कुंभार तासगाव यश लॅबोरेटरी आणि यश अॅग्रो लॅब आणि फेसबुक पेजवर आपलं यश द्राक्ष यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादा मित्रांनो आपल्या यश अॅग्रो लॅब या चॅनलला जो तुम्ही सगळे चांगला प्रतिसाद देत आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी मी आपणाशी शेअर करतोय त्याच दृष्टिकोनातून ज्या आपल्या अडचणी ज्या आपल्याला संवादातनं ज्या सुटत आहेत त्याला खूप चांगला रिस्पॉन्सही आपण देत आहे आणि त्यातून आपल्याला थोडी थोडी जरी प्रगती करता आली आपल्या द्राक्षबागेच्या बाबतीतली तरी खूप चांगला इकॉनॉमिकल फायदा आपल्याला द्राक्षतीत मिळू शकतो तर अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या एका किडीबद्दल आपण बोलतो आहे ती म्हणजे थ्रिप्स तर थ्रिप्सच्या बाबतीत खूप वेळा अज्ञानामुळं आपल्याला एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं थ्रिप्सी ही जी किडी आहे ती लगेच रेजिस्टन्स तयार करणारी तिच्यात एक ताकद लगेच येते कोणतीही औषध मारलं तर लगेच रेजिस्टन्स तयार होतो त्यासाठी ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी आपणाला सांगण्याचा प्रयत्न करेन तर बघा दा मित्रांनो मध्ये ज्यावेळी आपण प्लॉट येतो त्यावेळी आपण घर झाडून बघतो की ह्या प्लॉटमध्ये आपल्या थ्रिप्स आहे का नाही मध्ये म्हणजे मोबाईलवर किंवा पांढऱ्या एका कागदावर आपण थ्रिप्स झाडून बघतो पण अगोदर ज्यावेळी प्लॉट आपला ए वीस एकवीस दिवसाचा असतो तेवीस चोवीस दिवसाचा असतो त्याच्याही अगोदर आपल्याला बागे थ्रिप्स असतो त्यावेळी जर आपण बाड काडीचा बाहेरील बाजूचा शेंडा म्हणजे जर गर्दीत बघितलं तर गर्दीत थ्रिप्स हा राहत नाही आहे ओलांड्याच्या बाजूला जे बाहेरच्या कडेला जे थ्रिप्स जे काड्या असतात त्याच्यावर त्या शेंड्याच्या बाजूला थ्रिप्स जास्त असतो तर तशी काडी एखादी जर एखाद्या पांढऱ्या चांगल्या स्वच्छ फडक्यावर किंवा कागदावर जर आपण अशी टिचकी मारली त्याच्यावर किंवा मोबाईलवर जरी अशी टिचकी मारली तरी आपल्याला त्याच्यावर थ्रिप्स आहे की नाही समजतो तर असा थ्रिप्स एक ओळखण्याची पद्धत आहे मग तो पांढरा थ्लिप्स असेल किंवा हिरवा थ्रिप्स असेल दोन्ही थ्रिप्स नुकसानकारकच आहेत आपल्याला फ्लावरविंगमध्ये जर हा थ्लिप्स जर जास्त झाला तर मात्र त्यावेळी मण्याचे देठ काळे पडणे हे साठ ते पासष्ट दिवसानंतर आपल्याला समजतं की मण्याचे देठ काळे पडलेत म्हणजे फ्लावरविंगमध्ये थ्रिप्स आला होता किंवा जर तोच थ्रिप्स जर त्या फ्लावरविंगमध्ये मनी चाटले असतील तर आपल्याला त्या मण्यावर लालसर तपकिरी रंगाचे डाग पडलेले दिसतात तेही पंचावन्न ते, ते साठ दिवसादरम्यान दिसतात आपल्याला म्हणजे त्यावेळी मग एखाद्या वेळी स्कॉर्चिंग आले काय औषधाचं आपल्याला असं बऱ्याच वेळ वाटतं मग आपण एखाद्या औषधाला दोष देतो तर तसं नाही आहे बघायदा मित्रांनो तर थ्रिप्स ओळखण्याची सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट मी सांगितली आपल्याला ती थ्रिप्स ओळखून घ्यायचा प्रयत्न करा बघायला मित्रांनो ह्या या बाबतीत एक अजून एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जे आपण मालिक्युल देतोय थ्रिप्ससाठी समजा त्यात जास्त आपण लॅमडा सायलोतील किंवा इमिडा हे जे आपण जे दोन मालिक्यूल जास्त वापरतो तो तर जे जास्त दोन जे मालिक्यूल आपण जास्त न वापरता पहिल्यांदा लॅमडा सायलातील अर्धा एम एलच द्या आणि दुसऱ्या वेळी एक एम एलनं द्या किंवा मिडा ही सुरुवातीला देताना अर्धा एम एलनंच द्या आणि दुसऱ्या वेळी देताना एक एम एलनं द्या म्हणजे झे झाले चार हात त्यानंतर मात्र जे इमेवॅक्टीन बेनझॅट असेल स्पिन सॅड असेल किंवा जे आपण मालिक्यूल वापरतोय ते बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मालिक्यूल आहेत त्यातले कोणतेही मालिक्यूल वापरले तरी चालतात ते, ते मालिक्यूल मात्र जो हाय रिस्क मालिक्यूल जे असतील ते फक्त एकदाच वापरा त्यापेक्षा एक दोन वेळा मालिक्यूल नका वापरू कारण त्या मी मागाशी सांगितली त्या फिलिप्समध्ये रेजिस्टन्स लगेच तयार होतो ह्यासाठी प्रत्येक वेळी थ्रिपसाठी मालिकून वेगळा वापरायचा प्रयत्न करा मग ते जैविक नियंत्रणाच्या बाबतीतली गोष्ट असेल किंवा केमिकल नियंत्रणाच्या बाबतीतली गोष्ट असेल दुसरी गोष्ट यात असा होईल की त्याचा पी एच आय म्हणजे प्री हार्वेस्टिंग इंटरव्हल जो आहे तो सुद्धा आपल्याला कमी मिळून जाईल म्हणजे एम आर एल जो आहे तो सुद्धा आपल्याला मिनिमम रेसिडी लेवल जी आहे तीसुद्धा आपल्याला कमी राहील त्यामुळं बाग आपली पुढं जाऊन रहने जा, जे रेसिड्यू फ्री राहण्याचा जे फायदा आहे तो सुद्धा आपल्याला तिथं मिळून जाईल म्हणजे प्लॉट मध्ये आपल्याला रेसिड्यू येणार नाही यासाठी एक मालिक्युल एकदाच वापरायचा प्रयत्न करा ह्यासाठी फ्रूट सेटिंग नंतर सुद्धा आपल्याला थिप्ससाठी वर काम करायचं आहे अन्यथा त्यावेळी सुद्धा तो बंच जो आहे तो आत देटात आत मनी जात आत थिप्स जातो आणि देट खायला चालू करतो त्यावेळी समजा मनी मण्यावर जरी त्यानं खारकोचे ओढले तरी एवढे जास्त जाणवणार नाहीत पण त्यावेळी मात्र मनाचं जे लष्टर आहे ते, ते आ, लस्टर कमी येतं ह्यासाठी ह्या ज्या मी या दोन तीन गोष्टी सांगितल्या त्या अत्यंत जाणीवपूर्वक वापरायचा जा प्रयत्न करा कोणत्याही औषधात आपल्याला थिप्स मिसळून औषध औषधिस जा मिसळून स्प्रे घेतला तरी सुद्धा तो चालू शकतो आणि एक मालिकूल एकदा द्या मिढा मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा मिढा आणि लांब लांबडा तर पहिल्यांदा अर्धा एम एल न वापरा त्यानंतर एक मिलीनं द्या आणि बाकीचे जे मालिक्युल आपल्याला जे भांगडे आहेत पण खूप चांगले रिझल्ट्स मिळतात ते फ्लावरिंगमध्ये एका वेळी एकच मालिक्यूल एकदा स्प्रे द्या एक, एक मालिक्यूल रिपीट नका करू ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या नेमक्या वापरायचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट अशी आहे माल मऊ पडल्यानंतर मात्र तो थ्रिप्स त्या मण्यावर चाटत नाही किंवा त्याला तो असा चाटता येत नाही ती निसर्गाचा जे एक भाग आहे त्यामुळं माल मो पडल्यानंतर थ्लिप्सला आपल्याला औषध द्यावं लागेल अशातला भाग नाही आहे ह्या थ्लिप्सच्या बाबतीतल्या मी ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या नक्की अंमलात आणायचा प्रयत्न करा बागादा मित्रांनो बाकी चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर सुद्धा चॅनल लाईक करा आणि फॉलो करायचा प्रयत्न करा ज्यानं जा जास्तीत जास्त आपल्याला जे पेज आहे ते जास्तीत जास्त आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्याला थोडासा त्याचा फायदा होऊन जाईल खूप खूप धन्यवाद